विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते. 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय, जे जवळपास 63,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय. हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे 1 लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती, ती आता 11 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ग्रामीण रस्ते असतील, सिंचनाच्या सोयी असतील, अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला. एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते. मुद्रा लोन 10 लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना, ते 20 लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय, ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे. 1 कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 300 युनिट 1 कोटी परिवारांना 300 युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पंप स्टोरेज असेल, अणुऊर्जा असेल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या. आणि राज्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज 50 वर्षाकरता आणि 15 वर्षाकरता अशा 2 स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे, त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे.